नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत कोल्हापूरची प्रसिद्ध डिश अंड्याची खांडोळी. ही डिश झटपट तर होतेच, शिवाय ती पौष्टिकही आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. या रेसिपीमध्ये अंड्याचे अनेक छोटे तुकडे केले जातात. जवळजवळ ते अंड्याच्या चिंधड्याच केले जातात, म्हणूनच कदाचित या रेसिपीला अंड्याची खांडोळी हे नाव पडलं असावं. सुरुवात करूया अंड्याची खांडोळी. अंड्याची खांडोळी करण्यासाठी मी हे दोन ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत, दोन अंडी घेतली आहेत, बटर, मीठ, हळद, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, हा कांदा लसूण मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे. सुरुवात करूया अंड्याची खांडोळी करायला. सुरुवात करूया, गॅस लावूया तव्याखाली आणि गॅस स्लो आणि मीडियमच्या मध्ये ठेवायचा, फास्ट नाही करायचा तो. आता त्याच्यामध्ये मी एक चमचा बटर घालते आहे. बटर छान आपण पसरून घेऊया. तवा आता जरा गरम झालेला आहे. अंडं आता आपण दोन अंडी घेतली आहे, ती फोडूया. थोडी हळद घालूया. हा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तो घालूया थोडा. आणि कांदा घेतला आहे तो थोडा घालूया. कोथिंबीर घालूया थोडी. आणि मीठ घालायचं. मीठ ह्याला ना थोडंसं कमीच घालायचं, जास्त घालायचं नाही. अंड्याला जास्त मीठ घातलं की खारट होतं लगेच. अंदाजाने घाला तुम्ही. आणि थोडंसं हे योक आहे, तर थोडंसं आपण आता फोडून घेऊया. आणि आता त्याच्यावरती आपण जे दोन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आता काय करायचं, आपण जे ब्रेड बटर घेतलं त्या ब्रेडला, दोन्ही ब्रेडला आपण बटर लावूया. छान आईस पाईस लावायचं बटर. बटरचा स्वाद एकदम सुंदर येतो, अंडं आणि बटरचा स्वाद छान लागतो ब्रेडला. आणि ह्याच्यावरती पण मी थोडंसं घालते लाल तिखट. कोल्हापूरची डिश म्हणजे कशी झणझणीत असायला पाहिजे ना. आता ब्रेड सुद्धा आपण ना 3-4 मिनिटं छान असा स्लो गॅसवरती असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. आपण त्याला बटर लावलेलं आहे, त्याच्यामुळे बटराचा स्वाद छान येतो त्याला आणि एकदम कुरकुरीत झाला का एकदम मस्त लागतो. थोडं लाल तिखट घालूया. आणि कोथिंबीर पण टाकूया थोडीशी. या डिशमध्ये अंडं पण आपलं क्रिस्पी झालं पाहिजे आणि आपला जो खालचे जे दोन ब्रेड आहेत ते सुद्धा क्रिस्पी झाले पाहिजेत. तर ती खांडोळी एकदम खायला छान लागते. ब्रेड आणि अंडे ठेवून आपल्याला साधारण 3-4 मिनिटं झालेली आहेत. आपण स्लो गॅसवरतीच ही कृती करत आहोत. आपला ब्रेडचा रंग वगैरे पण किती सुंदर आला आहे बघा, सोनेरी. आणि त्याला त्याचा क्रिस्प आला पाहिजे, म्हणजे ब्रेड पण या रेसिपीमध्ये क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत झालं पाहिजे आणि अंडं पण क्रिस्पी झालं पाहिजे, तरच खायला आपल्याला मजा वाटते. आपला ब्रेड पण कुरकुरीत झाला आहे बघा, त्याचा आवाज येतो ना. आता आपण गॅस घालूया. आपली ही रेसिपी झालेली आहे, आता त्याची खांडोळी करायला घेऊया. आपलं हे अंडं आता थोडं थंड झालं आहे, आता त्याची खांडोळी करायला सुरुवात करूया. मी हा आता पिझ्झाचा जो कटर असतो तो घेतलेला आहे.
सुरी घेतली तरी हरकत नाही, त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करायचे, खांडोळीच करायची त्याची। आपला ब्रेड एकदम असा क्रिस्पी झालेला आहे, अंडं पण आपलं क्रिस्पी झालेलं आहे। आपण त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता त्याच्यावरती आपण बारीक चिरलेला थोडा कांदा, कच्चा कांदा टाकूया। थोडी कोथिंबीर टाकूया आणि कोल्हापूरची डिश आहे, झणझणीत असायला पाहिजे म्हणून थोडंसं वरून लाल तिखट घालूया। आपण ती सॉस बरोबर खाणार आहात म्हणून मी ह्याच्यावरती सॉस घालते आहे। झणझणीत आपली कोल्हापूरची अंड्याची खांडोळी तयार आहे। आपल्या चुरचुरीत पाव आणि चुरचुरीत अंड यामुळे आपली अंड्याची खांडोळी एकदम मस्त लागते। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी, तोपर्यंत नमस्कार।